नवी मुंबईत झाडांची कत्तल रोखण्यासाठी आज नवी मुंबईत दोन मोर्चे निघाले आहेत. एकीकडे गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं मोर्चा काढलाय, तर दुसरीकडे राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडही रस्त्यावर उतरले आहेत. आव्हाड यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसने चिपको आंदोलन केलं. वाशी उड्डाणपुलासाठी या भागात 400 झाडांची कत्तल होणार आहे आणि त्याविरोधात हे दोन्ही राजकीय पक्ष रस्त्यावर उतरले आहेत. यावेळी भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले आहेत. झाडांच्या कत्तलीच्या मुद्द्यावरून मंत्री जितेंद्र आव्हाड आणि भाजप नेते गणेश नाईक यांच्यात जुंपली आहे. काय घडलंय नेमकं पाहूयात. हा विषय त्यांना घ्यायचा होता तर संध्याकाळी मोर्चा काढायचा होता. आमचं पत्र पहिलं होतं पोलीस स्टेशनला, पण ह्या बाल हट्टापाई तर नवी मुंबईचं वाटोळं झालं, या बाल हट्टापाई राष्ट्रवादीचं वाटोळं झालं. हा बाल हट्टच मारतोय. मी माझी पोरं काही घेणं देणं नाही नवी मुंबईशी. ठराव कोणी केला? महापौर कोणाचा ऐकायचा? त्यांनी नवी मुंबईची माफी मागायला हवी. प्रत्येक झाडासमोर जाऊन नतमस्तक व्हायला हवं की हे निसर्ग आम्हाला माफ कर, ही इंची पाप आहेत. नवी मुंबईचा विकास तुम्ही काय कर? गेल्या 95 ते 2020 पर्यंत आम्ही केले प्रशिक्षण देश स्तरावरचे घेतले. बाहेरच्या जनतेनं ते परदेशातल्या जनतेनं येते तुमच्या प्रशिक्षणाची आम्हाला गरज होती. तर वाशीतील उड्डाणपुलासाठी 400 झाडं तोडण्यात येणार आहेत आणि याच मुद्द्यावरून भाजप आणि राष्ट्रवादीनं आंदोलनं केली आहेत. या दोन्ही पक्षाकडून आरोप प्रत्यारोप होत आहेत. आता माजी आमदार आणि गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांनी जितेंद्र आव्हाडांवर गंभीर आरोप केला आहे. आव्हाड यांची सर्व आंदोलनं सेटलमेंटसाठी आहेत असा आरोप संदीप नाईक यांनी केला आहे. या मुद्द्यावर त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विनायक पाटील यांनी, पाहूयात. वाशी या ठिकाणी जो उड्डाण पूल उभा राहणार आहे, त्या 400 झाडं तुटली जाणार आहेत आणि त्याच्यासाठी 15 दिवसापूर्वीच आपण विरोध केला होता. आपण विरोध केल्यानंतर गणेश नाईक जागे झाले अशा प्रकारचा आरोप आहे तो जितेंद्र आव्हाडांनी केला आहे. त्याचबरोबर गणेश नाईकावरती अनेक गंभीर आरोप सुद्धा त्यांनी केले आहेत. आपल्याबरोबर आहेत गणेश नाईकांच्या सुपुत्रांनी माजी आमदार संदीप नाईक. सर, तुमच्यावरती त्यांनी आरोप केला आहे की तुम्ही उशिरा जागे झालेले आहेत, जितेंद्र आव्हाड पेटीच्यामध्ये उतरलेले होते. मंत्री महोदय जितेंद्र आव्हाड या महाराष्ट्रामधील एक नाटकी व्यक्तिमत्व आहे याची जाण त्यांच्या पक्षाला देखील आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राला देखील आहे. आत्ता साधारणतः 3 वर्षापूर्वी जेव्हा महाआघाडी सरकार स्थापन नव्हतं त्यावेळेस खूप मोठे आंदोलन या जितेंद्र आव्हाडनी ठाण्यामध्ये काढले, परंतु हे सगळे आंदोलनं हे सेटलमेंट करता असायचे. आज संपूर्ण नवी मुंबईमध्ये करोनामध्ये हा जितेंद्र आव्हाड कधी इथे दिसला नाही. निवडणुका आल्या, आपल्याला बोलता येतं आणि कोणावर टीका करता येते, म्हणून त्या उद्देशानं तो नवी मुंबईमध्ये येतो आणि बेछूट काहीतरी बोलतो, त्याला कोणतेही पुरावे नसतात. MIDC मध्ये 3000 झाडं तोडली गेली, मग तिकडे हा जितेंद्र आव्हाड का नाही पोचला? मग तुम्ही फक्त ह्याच ब्रिजमध्ये, ज्या ब्रिजची किंमत 200 कोटी असायला पाहिजे होती, परंतु ज्या ब्रिजची किंमत ही 400 कोटी केली, त्या गोष्टीचा उल्लेख जितेंद्र आव्हाडनी केला नाही. त्यांची बाईट तुम्ही बारकाईनं बघा. आमचा विरोध झाडांना आहे आणि मग आयुक्तांनी समसमान करावं. समसमान काय करावं? तुला काय वाटा पाहिजे काय? ठाण्यामध्ये तिकडचा भ्रष्टाचाराचा वाटा घेऊन याची भूक भरलेली नाही. आता नवी मुंबईवर तो डोळा ठेवतोस आणि ह्याची पूर्ण ह्याची कर्तृत्व आणि ह्याचे काम करण्याची पद्धती संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे एकही ठाण्यातलं आंदोलन हे शेवटच्या टोकापर्यंत दिलं जितेंद्र आव्हाडनी मला दाखवावं. ज्या ठिकाणी परांजपे आणि जितेंद्र आव्हाड जाऊन ओरडा करतात, आंदोलन करतात आणि नंतर मग ह्याचा वाटा यांना मिळतो आणि आंदोलन संपतं. त्यामुळे जितेंद्र आव्हाडनी नवी मुंबईमध्ये येऊन नवी मुंबईच्या जनतेला शिकवायची गरज नाही. त्यांचा असा आरोप आहे की आता गेले 2-3 महिन्यामध्ये निवडणूक आहेत आणि त्यामुळे गणेश नाईकांना आता जागा आली, त्यामुळे हे आंदोलन सगळं रस्त्यावर उतरून केलं जातं. गणेश नाईक 62 वेळा महानगरपालिकेमध्ये गेले. हा जितेंद्र आव्हाड किती वेळा महानगरपालिकेमध्ये गेला? किती त्यांनी मुळाचे विषय मांडले? किती त्याची उकल केली? ह्याचा लेखाजोखा हा जनता घेईल. ह्याची उत्तर द्यायची आम्हाला जितेंद्र आव्हाडला गरज नाही. हां, जितेंद्र आव्हाडनी यावं, त्याच्या पक्षाची बाजू मांडावी, हिताचा विषय बोलावं, योग्य ठिकाणी बोलावं, ठीक आहे. परंतु उगाचच जर चुकीच्या पद्धतीनं काहीतरी बोलेल तर नवी मुंबई सहन करणार नाही. नक्की तुम्ही पाहता की कशा पद्धतीने आता या ठिकाणी निवडणुकीच्या धर्तीवरती नवी मुंबईचं वातावरण तापताना दिसतंय आणि जितेंद्र आव्हाड यांनी गणेश नाक्यावरती जे गंभीर आरोप केले होते त्याला आता त्यांचे सुपुत्र आणि माजी आमदार संदीप नाईक यांच्याकडून उत्तर देण्यात आलेलं आहे. विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.